श्री गणेश मंदिराचा 21वा वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक 18 डिसेंबर 2021 रोजी गणेश मंदिर वाकस नेरळ येथे। निमंत्रक श्री रोहिदास जनार्दन मोरे, श्री प्रथमेश रोहिदास मोरे आणि समस्त मोरे परिवार। महावितरणातर्फे वाशी येथे इलेक्ट्रिक वाहनांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं। गो ग्रीन इलेक्ट्रिक कॅम्पेनच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रसारासाठी या रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं। सध्या वाढत असलेलं प्रदूषण पाहता इलेक्ट्रिक वाहनं ही काळाची गरज असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे आपला कल वाढवावा असं आवाहन यावेळी करण्यात आलंय। इलेक्ट्रिक कार, बाईक, टेम्पो, रिक्षा तसंच बसेस देखील या इलेक्ट्रिक वाहन रोड शो मध्ये सहभागी झाल्या होत्या। इलेक्ट्रिक वाहनांची वैशिष्ट्य नागरिकांपर्यंत पोहोचावीत या दृष्टीनं या रोड शोचं आयोजन करण्यात आलं असून नागरिकांनी पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना आपली पसंती द्यावी असं आवाहन प्रकल्प संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या मार्फत करण्यात आलंय। हा इलेक्ट्रिक व्हेकलचा जो रोड शो आहे हा आपण वाशीच्या लोकांसाठी खास करून करतो आहे। या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील जनतेला हा संदेश द्यायचा प्रयत्न करतो आहे की हे जे इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत हे प्रदूषण मुक्त तर आहेतच, याशिवाय हे अतिशय स्वल्प खर्चामध्ये चालणारे व्हेकल्स आहेत। आज पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किमती जेव्हा आकाशाला भिडत आहेत त्यावेळेस हे इलेक्ट्रिक व्हेकल जे आहेत त्यासाठी महावितरणने खास कन्सेशनमध्ये टॅरिफ उपलब्ध करून दिलेला आहे आणि आपले जे पेट्रोलवरचे व्हेकल्स आहेत त्याच्या 1/4 दरामध्ये आपल्याला हे चार्जिंग उपलब्ध होत आहे आणि त्याच्यामुळे आपला खर्च वाचणार आहे, प्रदूषण टळणार आहे आणि आपली जी नवीन पिढी आहे ज्यांना आपल्याला प्रदूषणमुक्त भारत द्यायचा आहे त्याला मोठी मदत होणार आहे। आज भारतातलं प्रदूषण जे आहे इलेक्ट्रिक व्हेकलमुळे होणारं 37% आहे ते आपण कमी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे। तर आपले भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री ठाकरे साहेब आणि पर्यावरण मंत्री या सर्वांच्या समन्वयातून आणि मार्गदर्शनाखाली आपण हा इलेक्ट्रिक व्हेकलचा प्रकल्प राबवत आहे। या प्रकल्पासाठी आणि या रोड शोसाठी माझ्या शुभेच्छा। सर आपलं नाव? माझं नाव खंडाईत, मी डायरेक्टर प्रोजेक्ट्स आहे महावितरणचं। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अनिश बाबर, नवी मुंबई।